बाबासाहेबांनी आपल्यासाठी सगळं फुकट दिले, मग आम्ही याच्यासाठी फुकट दिलं का? त्यांनी त्यांचं आयुष्य बर्बाद कुणा करता केलं? आपल्या करता केलं. मग आपण खालसा हे असं धर्माचं शिक्षण सुद्धा देऊ शकत नाही का मुलांना? आपल्या पगारातले 20 सोडा, पण 1000 रुपये तर देऊ शकतो का नाही? आणि मग 1000 रुपये देणारे 70 लोक जर मिळाले तुम्हाला, तर तुमची शाळा धर्म तुमचा आपोआप चालले जाईल. So going in the less polluted fuel, bicycle. Coming in the car, I think bicycle la fuel lagat nahi. Bicycle fuel lagta ka. So bicycle is a automatic vehicle. Right? Spencer ko aane de. Right? Don't you think aapko sona taun to na paise bang. They don't pay in the lagat hai. आता हे बघ, हे चित्र बघितल्यावर असा जे तुम जमान्यात एक उत्पन्न होणार आहे, मी तरी काहीतरी दिलं पाहिजे. साहजिक आहे, 100% मनात उत्पन्न होतं, कारण धम्म एवढा प्रभावी आहे का तो तुमच्या मनात संवेदना तयार करतो. आणि मग या संवेदना जर बुद्धाच्या काळामध्ये जर बुद्धांनी ठरवलं असतं, बाप तर राजा होता, संघाला जागवायला काही पोते धान्य आलं असतं, पण बुद्धांनी चारिका केली, पण बापाकडे मागितलं का फोन करून? बुद्धांना घरी जेवायला बोलवलं तरी तो गेला नाही लवकर, संघाला घेऊन गेला. आणि एवढा 70,000 शिष्यांचा संघ बुद्ध जर सांभाळीत असतील बापाला न विचारता सुद्धा, तर आपण 5-50 मुलं प्रत्येक सर्व्हिसवाला माणूस सहज सांभाळू शकतो. आणि किती लोक आहे सर्व्हिसवाले? हजारो लोक आहेत सर्व्हिसवाले जे बाबासाहेबांच्या जीवावर काम करतात, नोकऱ्या करतात, पैसे मिळवतात, बाबासाहेबांनी सांगितलेलं काम करत नाही. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलेलं काम करण्याकरता आपल्याला काम करायचं. ही सरळ जर भूमिका ठेवल्यानंतर लोकांना सांगतो, तुम्हाला लोकांच्या पैशाची गरज लागणार. आज 10 वर्षापासून हे सगळं उभं करताना कोणाच्याच पैशाची गरज लागली. आपल्या लोकांकडे आम्ही विमा कोरेगावला दानपेटी ठेवतो, त्या दानपेटीत पैसे जमा होतात. सार्वजनिक ठिकाणी दानपेटी ठेवतो, त्यात पैसे जमा होतात, लोक देतात ना. जेव्हा काम दिसतं ना तेवढं लोक देतात. आणि हा विषय कसा आहे, नवा आहे महाराष्ट्राला. हा विषय नवा आहे, शाळा आणि धम्माचं शिक्षण हा विषय नवा आहे, त्याच्यामुळे त्यांना ते जड जाते, लोकांना हे समजत नाही. ज्या दिवशी लोकांना हे समजत ना, त्या दिवशी चांगल्या शाळेतली मुलं इथं आणून टाकायला मग. खास त्याचं एज्युकेशन घेण्यासाठी हे संस्कार घ्यायचं आपल्याला, मुलांना संस्कार घ्यायचे. मी हरिभाऊ तबाजी मुंबई मुक्कामपोस्ट करंदी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी राहतो. आणि मागच्या 5-6 वर्षापासून धम्मपद मॉनेस्ट्री पारनेर या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करत आहे. धम्मपद मॉनेस्ट्रीमध्ये शालेय शिक्षणाबरोबर मुलांना धार्मिक शिक्षण दिलं जातं, आणि धार्मिक शिक्षण दिल्यामुळे मुलांमध्ये अनेक प्रकारच्या गुणांची वृद्धी होऊन खऱ्या अर्थानं चांगलं जीवन जगण्याची त्यांना संधी मिळते. तर त्यानिमित्तानं मी असं आवाहन करू इच्छितो की धम्मपद मॉनेस्ट्रीचं जे काम आहे ते पूर्णपणे समाजानं दिलेल्या दानावरती चालतं, त्यामुळे मग समाजाने अगदी सक्रियपणे आपल्या मुलांना धार्मिक शिक्षणामध्ये घालावं. श्रमण संस्कृती हीच खऱ्या अर्थानं भारतीय संस्कृती आहे, आणि त्या श्रमण संस्कृतीचं जतन करणं ही खऱ्या अर्थानं सर्वस्वी आपली जबाबदारी आहे. आणि त्या दृष्टीनं धम्मशाळा निर्माण होणं ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. परंतु धम्मशाळा ज्या असतात
प्रामुख्याने त्या समाजाने दिलेल्या दानावरती चालत असतात. म्हणून समाजाने आपल्या मुलांना धम्मपद मॉनेस्ट्रीमध्ये घालावं, त्यांना धार्मिक शिक्षण द्यावं आणि त्या माध्यमातून त्यांच्यामध्ये असणाऱ्या अनेक जे गुण आहेत त्यांची वाढ करून घ्यावी व समाजानं या ठिकाणी धम्मपद मॉनेस्ट्रीला दान देऊन धम्मपद मॉनेस्ट्री चालवण्यास मदत करावी असं मला वाटतं. कारण हे संस्काराचं शिक्षण आहे ना, संस्कार आणि शिक्षण हे दोन्ही एका प्लॅटफॉर्मवर चालते. तुम्हाला शिक्षण मिळेल पण संस्कार मिळणार नाही, आणि मिळाले संस्कार तर त्यांचे मिळतील सरस्वतीचे, पण इथे संस्कार कोणाचे मिळतील? बुद्धाचे संस्कार आहेत ना, धम्माचे संस्कार आहेत. हे शाळा शिक्षण आणि बुद्ध धम्माचे संस्कार एकाच प्लॅटफॉर्मवर मिळले जातात. धम्मविज्ञान शिकवतो, धम्मविज्ञान शिकवतो, काय वाईट काहीच नाही. त्याच्यामुळे तुमची अंधश्रद्धा आता संपून जाते ना. तुम्हाला मोठं झालं अंधश्रद्धेच्या धडे देण्यापेक्षा इथं श्रमणावस्थेत शिक्षण शिकलं का तुमचे सगळं कन्सेप्ट क्लिअर. कारण या देशात दोनच लढाई आहे, श्रमण आणि ब्राह्मण, या दोघात लढाई. मग जी संस्कृती श्रेष्ठ धरण ती श्रेष्ठ आहे, आणि श्रमण संस्कृती ही बुद्धाची संस्कृती आहे ना, तिला आपल्याला श्रेष्ठ करायचं आहे. कारण ते काम बाबासाहेबांनी आपल्याला दिलं. कारण बाबासाहेब शेवटच्या टप्प्यात काय म्हणतात, हा खूप कठीण परिश्रमातून आणलेला धम्म मी तुमच्या खांद्यावर देत आहे, हा गाडा याला पुढे घेऊन जा, माग घेऊ नका. जबाबदारी सोपवली बाबासाहेबांनी. धम्म संपला होता, बाबासाहेबांनी तो पुनर्जीवित केला, पुनर्जीवित केला आणि तो पुढे वाढवण्याची जबाबदारी आपली होती. कारण की आपल्याला तेवढे अधिकार दिले, अधिकार दिले आपल्याला, फॅसिलिटीज दिल्या, मग म्हणले आता तुम्ही धम्म वाढवा. मग धम्म कसा वाढेल? तर याच माध्यमातून वाढेल ना. तर याच्यातला लहान मुलगा 70 वर्ष जागणार, म्हणजे 70 वर्ष पुढे चळवळ गेली ना, आणि 70 वर्ष त्यांनी 5 माणसं जरी घडवली पुढे 70 वर्ष जगतील. म्हणजे अशी 1000 वर्षाची जी परंपरा निर्माण करायची ती याच्यातून निर्माण होऊ शकते. तुम्ही सिव्हिलमध्ये माणूस शिकवा तो त्याच्या पुरताच मर्यादित राहील 100%, तो त्याचंच काम करेल. पण तुम्ही चिवरमध्ये माणूस शिकवा, भिक्षू बनवा, तो भिक्षू 1000 वर्षाचं काम करून ताक ठेवतो ना. म्हणून याच्याकडे कल झाला पाहिजे ना. आणि सगळं हॅमरिंग करूनच आहे, जे आपण शिकू तेच शिकणार आहेत, तेच शिकणार आहे. आपण आपल्या पोरांना हिंदू धर्माच्या संस्कृतीत नुसतं वाढवलं तरी ते आपोआप त्यांच्यावर रुजतं, त्याच्यावर रुजतं. तुम्ही त्याला काही सांगू नका. तुमच्या शाळेत जर सरस्वतीची पूजा होणार असेल तर त्याची पाठ होती, तुम्ही सांगण्याची गरज नाही ना. मग शाळा तुमच्या नाहीत ना, तुम्ही म्हणू शकत नाही इथं पूजा घेऊन. त्याला पंचशील पाठ होत नाही, पाठ करून लावलं तर हाणून मारून पाठ होत. आता इथं पंचशील तर थोडा पारमिता असतील, आर्य अष्टांगिक मार्ग असं पंचशील दसशील पारमिता आहेत, हे सगळं त्याला आताच कळायला लागलं ना. आपण म्हणजे असे शिबिर होतात का महिन्याची, 2 महिन्याची शिबिर होतात उन्हाळ्यात, दिवाळी शिबिर होतात. इतर मुलं जर समजा माझा मुलगा आहे शिबिर होत ना, शिबिर होत ना. आता आता या उन्हाळ्यातलं उन्हाळ्यातलं शिबिर बारशीला झालं. आता दिवाळी शिबिर करायचं होतं परंतु मीच बुद्ध गेले गेल्यामुळे नाही केलं. आता शिबिर राहीन उन्हाळ्यात. आता उन्हाळ्यातलं शिबिर मला वाटते याला राहीन, चंद्रपूर नाही तर गडचिरोली. तिथं काय होतं, त्या शिबिरांमधून मुलांना आपण ट्रेन करू आणि ते ट्रेन झाल्यावर त्यांना एक कन्सेप्ट समजतात आणि त्या कन्सेप्टमधून मग तुम्हाला मुलं मिळली जाते, त्याच्या पालकांना तो विषय समजतो. आता कॅम्पसच्या बाहेर मुलंच नाही ना, त्याच्यामुळे व्यसन कोणाच्या पानाच्या दुकानावर उभं राहायचं काही कारणच येत नाही. कॅम्पसमध्ये शिक्षण दिलं जात आहे ना. मंदिरची जी रोजची धम्मदे असणं असेल, त्रिचरण पंचशील असेल, नैतिकतेचे धडे असतील, हे आपोआपच मिळले जातात ना. मी जे पाहत तेच माणूस अनुकरण करतो. माणसं टी व्ही पाहिली तर हिरो सारखं होतं वाटतं. आणि तुम्हाला भिक्षू जर रोज दिसला तर भिक्षू सारखं, आणि भिक्षूचं प्रवचन, भिक्षूचा सन्मान जर बघितला तर त्याला वाटतं मी भिक्षू, मला एवढा सन्मान मिळतो. म्हणजे भिक्षू सन्मानित झाला तर ते त्याच्याकडे कल वाढत नाही. तेच ना, मग आपण जे दृश्य पाहतो ते दृश्यासारखं आपल्याला बनवूशी वाटत. आपल्याला बनवूशी